नववर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव चांगभलं ज्वेलर्स सोबत. तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूशच्या चांगभलं ज्वेलर्स सोबत. चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन, आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगभलं ज्वेलर्स, मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस. प्रोप्रायटर राहुल मोरे. पोषण आहारात सापडला मृत साप, पलूस येथील घटना, पालक आणि अंगणवाडी सेविकात खळबळ. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृत साप सापडल्याने पलूस परिसरातील लाभार्थी पालक व अंगणवाडी सेविकात एकच खळबळ उडाली. याबाबत माझे नाव सुभाष निवृत्ती जाधव. माझ्या नातीचा आहार आलेला होता, 18 महिन्याची आहे, शिरीषा सुजय जाधव. दुपारी ते पाकिट फोडल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स होतं, त्यामध्ये ते सापाचं पलू सापडलं. नंतर मी अंगणवाडी सेविकांना व्हॉट्सअप करून फोटो पाठवला आणि त्यांना सांगितलं की हे आहार वरणं कोणालाही वाटू नका, कारण असे जर गैरप्रकार व्हायला लागले तर मुलं अंगणवाडीत आम्ही पाठवू शकत नाही. हे शासनाने वेळच्या वेळी ह्याला रोक करावी ही विनंती आहे. अधिक माहिती अशी, महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गर्भवती माता व 6 महिने ते 3 वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्ष पुरवला जातो. यामध्ये या अगोदर हरभरा, तांदूळ, तूर डाळ, गहू, तिखट मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या. परंतु गेल्या एप्रिल महिन्यापासून तयार म्हणजेच डाळ तिखट मीठ एकत्रित करून तसेच गव्हाचे पीठ साखर एकत्रित करून आहार नवीन कंपनीज दिला. नुकताच एप्रिल व मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील बीटला पोहोच करण्यात आला. तो तत्परतेने संबंधित लाभार्थी यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितले. काही लाभार्थ्यांनी सादर आहार घरी घेऊन गेल्यावर येथील कृष्णनगर अंगणवाडी क्रमांक 116 येथून लाभार्थी माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्यासाठी आहार घरी नेला व तो फोडला असता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला. त्यांनी तत्काळ संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधला. संबंधित अंगणवाडी सेविका यांनी वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधला व ही बाब निदर्शनास आणून दिली व पोषण आहार वाटप केलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून सदर आहार परत जमा करून घेण्यात आला व पलूस परिसरातील अंगणवाडी सेविकांनी मीटिंग घेऊन सदर आहार न वाटण्याचा निर्णय घेतला. मला 5:45 व्हॉट्सअपला फोटो आला की अंगणवाडी क्रमांक 116 ह्याच्या घरपोच आहारमध्ये पालकांनी नेलेल्या मृत सापाचं पिल्लू लहानसं सापडलं. तर ते फोटो मी बघितला, त्यानंतर आज आमची मीटिंग आयोजित केलेली होती पलूसची. प्रत्यक्ष काय वस्तुस्थिती आहे बघायचं आणि त्यानंतर पुढं कळवायचं ठरवलं होतं. तर मी आज डेकोडसी म्हणजे आमचे जे बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत संदीप यादव साहेब त्यांना पण हा फोटो पाठवलेला आहे आणि आमच्या शासकीय ग्रुपला तो पण फोटो पाठवलाय. तर आज संबंधित पालकांना मी सुभाष निवृत्ती जाधव यांना प्रत्यक्ष बोलवून घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली. तर वस्तुस्थिती अगदी खरी आहे, सगळं म्हणजे त्यांचं मनोगत घेतलं विचारलं. पण हे जे मार्च एप्रिलपासून पुरवठाधारक इंडो कंपनी आहे पुण्याची, त्यांनी केलेला हा पुरवठा आहे. त्यानंतर आता पहिल्यांदाही त्यांची तक्रार आलेली आहे, पण संबंधित पुरवठाधारकांनी अतिशय चांगल्या दर्जाचं धान्य दिलं पाहिजे, निवडक दिलं पाहिजे. त्यांच्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या गोडाऊनमधील कर्मचाऱ्यांना सुद्धा अतिशय काटेकोरपणा आणि दक्षता घेऊन निवडून धान्य पॅकिंग केलं पाहिजे. सदरचं धान्य हे 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील मुलांना, लाभार्थ्यांना, तसेच गर्भवती माता आणि स्तनदा माता यांना पुरवलं जाते. हा जर खाऊ शिजवून त्यांनी घरात वापरला असता तर विषबाधा निर्माण झाली असती किंवा पुढं भविष्यात धोका विषबाधेचा ह्याच्यातून प्रकार वाढला असता आणि ती शासनाची जबाबदारी आली असती. तर हा पूर्ण म्हणजे चुकीचा प्रकार आहे, असले प्रकार घडू नयेत. शासनाने योग्य दखल घ्यावी आणि संबंधित पुरवठादारकाला योग्य सूचना आणि कार्यवाही करावी अशी माझी. पलूस येथील कृषीनगर अंगणवाडीमध्ये सापडलेल्या मृत सापाचे पिल्लू पिशवीत कसे आले याची सखोल चौकशी करा व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आनंदी भोसले यांनी केली. शासन जो आहार देतोय तो खरोखर अतिशय निष्कृट दर्जाचा आहे, कारण या आहारामुळे ते जे सापाचं पिल्लू पॅकिंग मध्ये होतं ते सडत 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 पाक सडलेलं होतं आणि ते सडून सडून म्हणजे त्याच्या शरीराचे कितीतरी अवशेष, त्याचे विष, अन्य तांदळाच्या पाकिटामध्ये कशावरून गेले नसतील. आणि ते खाऊन जर राज्यातल्या, कारण राज्यावर एकच ठेकेदार आहार पुरवठा करतोय, जर काय हा जो आहार आहे तो 6 महिने ते
तीन वर्ष वयोगटातील मुलांना गरोदर स्तनांना जर एखाद्या गरोदरनं तो आहार खाल्ला आणि त्याच्यातून त्याला तिला जर विषबाधा झाली, एखाद्या स्तनदेनं जर खाल्ला तिला विषबाधा झाली, कारण नवजात बाळाची आई सुद्धा हा आहार खाऊ शकते, त्यामुळे तिच्या बाळावर परिणाम होऊ शकतो. गरोदर महिलेने जर खाल्ला तर तिच्या पोटातल्या बाळावरही परिणाम होऊ शकतो. जर असं काही झालं, हा जो आहार वाटप केलेला आहे अजून करत आहेत, या आहारामुळे जर कुणाला काही जीवितहानी झाली तर याला पूर्णपणे शासन आणि ठेकेदार जबाबदार राहील. शासनाला जर आहार द्यायचा असेल तर पहिला जो होता गहू तांदूळ साखर डाळ चणा तो आहार द्यावा, अन्यथा हा तयार केलेला आहार देऊ नये. ह्या तयार केलेल्या आहाराला मीठ लावलेलं आहे, हळद लावलेली आहे, तेल लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डाळ मिक्स आहे, त्यामुळे ते लवकर जाळी पकडून त्याच्यामध्ये आळी आणि मसुकीड होण्याची दाट शक्यता आहे, म्हणजे होत आहेतच बऱ्याच ठिकाणी. अजून माझा जिल्हा काय आठवत नाही मला, पण मागच्याच महिन्यामध्ये ह्या पोषण आहाराच्या तांदळाच्या पाकिटामध्ये मेलेली चिमणी सापडल्या, काही ठिकाणी आळ्या सापडल्यात. तर असला आहार शासनाने देऊ नये, द्यायचा असेल तर चांगला द्यावा, अन्य कारण लोकांच्या जीवितशी खेळू नये. काल वाटप झालेलं तो आम्ही कुणीही पलूस नागरिक प्रकल्प या आहाराचं वाटप करणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी आणि चांगल्या प्रतीचा आम्हाला आहार द्यावा असं मला या ठिकाणी मला शासनाला सांगायचंय.